अर्जुनवाड पत्रकार संघाचे अध्यक्ष इजाज खान पठाण यांच्यावर माती माफियांनी प्राणघातक हल्ला केला आहे शिरोळ तालुक्यातील पत्रकारांनी या हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे शिरोळ तालुक्यातील कनवाड इथं कृष्णा नदीच्या काठावर बेकायदेशीरपणे माती, माती उत्खनन सुरू आहे तेव्हा माती उत्खनन करू नका नवीन रस्ता खराब होईल असं सांगण्याचा प्रयत्न पत्रकार इजाज पठाण यांनी केला त्यानंतर चिडलेल्या मातीमाफियांनी इजाज पठाण यांच्यावर प्राणघातक हल्ला केला यामध्ये पठाण गंभीर जखमी झाले या हल्ल्याचा शिरोळ तालुक्यातील सर्व पत्रकारांनी निषेध केला हल्लेखोरांवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटक धोंड यांच्याकडे केली त्यांनीही दोषींवर कडक कारवाई करू अशी ग्वाही दिली त्यानंतर शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांनाही पत्रकारांनी निवेदन दिलं बेकायदेशीर माती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिल्याची माहिती यावेळी तहसीलदारांनी दिली आहे